शहरातील रविकिरण परिसरात प्रभाग क्रमांक 17 व 19 मधील रस्त्याचे काँक्रीटीकरण कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार रवी राणा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. मात्र याच भूमिपूजन फलकाला अज्ञाताने काळा रंग लावल्याचे दुसऱ्या दिवशी लक्षात येताच युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. याचीच माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस सुद्धा दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताडकर सुद्धा दाखल होऊन विचारणा करण्यात आली. राणा समर्थकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून राजापेठ पोलीस स्टेशन येथे अज्ञात विरोधात तक्रार देण्यात आली आहे. अमरावती शहरातील रविकिरण कॉलनीत राणा दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून 2 कोटी निधीतून प्रभाग क्रमांक 17-19 मधील रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन केले होते. रविकिरण कॉलनीत सोमवारी आमदार राणा यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून भूमिपूजनाचे फलक लावण्यात आले होते. याच भूमिपूजन कामाचे लावलेल्या फलकाला अज्ञात इसमाने काळा रंग लावून फलक खराब केल्याचे दुसऱ्या दिवशी लक्षात येताच अनेक युवा स्वाभिमान पदाधिकारी घटनास्थळी धडकले. युवा स्वाभिमान पक्षाचे विनोद गुहे, गणेशदास गायकवाड, सचिन भेंडेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. काल बडनेरा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री रविभाऊ राणा व खासदार नवनीतजी राणा यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी गुप्ता चक्की ते महेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचं भूमिपूजन, कामाचं भूमिपूजन 1 कोटी 17 लाख रुपयाचं भूमिपूजन आमदार रवी राणा यांनी केलेलं होतं. हे काम या ठिकाणी आणत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निधीतून यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ही 2 कोटी रुपयाची निधी या प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 19 या दोन्ही प्रभागाचा जो मधातील रस्ता होता त्या रस्त्याकरता ही निधी मंजूर करून आणली होती. त्याचं उद्घाटन झालं आणि कामालासुद्धा सुरुवात झाली. परंतु काही जे विकासाच्या विरोधामध्ये विकास आपण म्हणतो ना समाजकंटक, जे अज्ञात समाजकंटक आहेत त्यांनी या आमच्या या बोर्डाला काल रात्री कुणीतरी काळं फासलं आणि जो याला ज्यांनी काळं फासलं असेल त्याच्यावर तातडीनं कारवाई करावी आणि जो याच्या मागे असेल त्याचा छडा पोलिसांनी लावावा याकरिता आम्ही रीतसर पोलीस स्टेशनला तक्रार महानगरपालिकेच्या वतीनं करणार आहोत. सोबतच जो कोणी याच्या मागे असेल, जो कोणते ज्या कोणी यांनी काळं फासलं असेल, त्यांनी काळं आम्हाला नाही फासलं तर त्यावर ज्या महाराष्ट्राचं जे विकासाचे विकास पुरुष आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचंसुद्धा नाव आहे, या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार नवनीतजी राणा यांचं नाव आहे आणि आमदार रवी राणा यांचं नाव आहे. म्हणून त्यांनी विकासाला काळं फासलेलं आहे हे यावर होते. अशा समाजकटकावर योग्य ती कारवाई करावी याकरता आमची सर्व युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने व आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या वतीने पोलिसांना आम्ही विनंती करत आहोत. या प्रभाग क्रमांक 17 व 19 या प्रभागाच्या विकासाकरता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निधीमधून आदरणीय आमदार रविभाऊ राणा तसेच आदरणीय खासदार नवनीतजी राणा यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी 2 कोटी रुपयाचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता, या रस्त्याचं भूमिपूजन काल करण्यात आलं. परंतु आज सकाळी आम्ही पाहिलं असता या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नाव या बोर्डावर आहे, त्यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम झालेला आहे. आमच्या खासदार नवनीतजी राणा आहे, आमदार रविभाऊ राणा आहे, यांच्या नावाला काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी कावा फासलेला आहे. या प्रभाग क्रमांक 17 आणि 19 विकास कामांचा जोर हा आमदार रविभाऊ राणा तसेच खासदार नवनीतजी राणा यांच्यामार्फत हा सतत सुरू आहे. या एरियामध्ये 200 करोड रुपयाचे कामं त्यांनी स्वतः मंजूर करून आणलेले आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने आणि यांचा पाठपुरावा करून आपल्या आमदार आणि खासदार यांनी या ठिकाणी विकास कामाचा एक धडाका लावलेला आहे आणि हा विकास कामाचा धडाका काही लोकांच्या मनात खुपत आहे, त्यामुळे काही समाजकंटकांनी या ठिकाणी या बोर्डाला काळा फासलेला आहे. आमचं म्हणणं एक आहे की तुम्ही विकासाची लढाई ही विकासाने लढावी, असे कामं करून काही फायदा होणार नाही. जनतेच्या जे विकासाचं जे काम आहे जनतेकरता आपण जो करत आहोत
त्या विकासाच्या कामामध्ये कुठेतरी अडथळा आणण्याचं काम हे काही लोक करत आहे आणि अशा लोकांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या बडनेरा मतदारसंघाचे आदरणीय आमदार रविभाऊ राणा यांचा विकास झंझावत महानगरपालिकेच्या विकास निधीतून या प्रभागामध्ये काम करण्याच्या संदर्भातमध्ये काल भूमिपूजन झालेलं आहे. परंतु या ठिकाणी काही समाजकंटकांनी ह्या बोर्डाला काळं फासलं. मी या ठिकाणी त्या काळं फासणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो. तर हा जो रविभाऊ राणा यांच्या निधीमधनं गुप्ताचक्की रविकिरण कॉलनीपासून न्यायशरी मंदिरपर्यंत त्या रस्त्याचं भूमिपूजन काल झालं होतं. खरं तर हा जो रस्त्याचं विकासाचं काम या ठिकाणी काल उद्घाटन केलं हे कोणत्या एका पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही तर सर्वांच्याच सोयीसाठी आहे. हा रस्ता काही कोणा एकासाठी वापरला जाणारा नाही आहे. मी नागरिक म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की कुठे काय उद्घाटन झालं या रस्त्याचं, हा जो रस्ता या ठिकाणी तयार होणार आहे ज्या रस्त्याने आपली लहान मुलं बाळं जाणार आहे, आपले म्हातारे लोक आपलं मुलं कॉलनीतले किंवा सर्व जाणार आहे, तर हा रस्ता सर्वांच्या उपयोगासाठी येतो आहे. तर अशा या चांगल्या कार्याचा उद्घाटनाचा जो बोर्ड तयार केला होता आणि तो बोर्ड अशा प्रकारे त्याला खाळं फासणं मला असं वाटतं योग्य नाही आहे. तर हे जो कोणी समाजकंटक असेल तर त्याने चांगलं कृत्य केलं नाही आहे. त्याने या बोर्डाला नव्हे या कामाच्या विकासाला नव्हे तर स्वतःला खाळं फासलेलं आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि मी या एरियाचा नागरिक या नात्याने माझं मनोगत. याचीच माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सीमा दाताळकरसह पोलीस यंत्रणा दाखल झाली. परिसरातील CCTV कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली. या घटनेबाबत युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात लेखी तक्रार देण्यात आली.